गेल्या काही वर्षात राजकारणाचं गुन्हेगारीकरण वाढलंय. गुन्हे दाखल नसलेला किंवा भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला लोकप्रतिनिधी शोधून सापडणं तसं कठीणच. या दोषी लोकप्रतिनिधींवर कायमस्वरूपी जाप लावावा अशी मागणीही जोर धरतीये. त्या अनुषंगानं पावलं पडताना दिसतायत. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या खासदार आमदारांसह सर्व लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी घालावी अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या अमिकस क्युरी विजय हंसारिया यांनी केली आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी एक याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. त्याला अनुसरून सुप्रीम कोर्टानं अमिकस क्युरी अर्थात न्यायालय मित्राची नियुक्ती केली होती. अमिकस क्युरीच्या अहवालामध्ये गुन्हेगारी प्रकरणातील दोषी लोकप्रतिनिधींवर 6 वर्षांच्या बंदीची तरतूद पुरेशी नाही असं म्हटलंय. 2 वर्षाहून अधिक शिक्षा झालेल्या नेत्याला चुकीच्या कलमांतर्गत सवलत दिली जाते. गुन्हेगारी प्रकरणातील सदस्यांना संसदेत किंवा विधानसभेमध्ये कायदे बनवण्याची परवानगी दिली जाऊ नये. सारखं तेच 15 वर्ष किंवा 3 वर्ष 3 आमदार 5 वेळा आमदार काय सारखं तेच, पण चांगले काम पण व्हायला हवेत. फक्त भीतीपोटी लोक समोर येत नाही, एक गोष्ट आहे. मला तरी असं वाटतं की आमचं प्रत्येकाचं मताला काहीतरी किंमत आहे, तर ती नक्कीच त्याला दाद द्यावी. तर त्याच्यासाठी की नक्कीच हे हा निर्णय पुढे जावा. सामान्य जनतेला राजा बनायचा असेल किंवा सामान्य जनता जर व्यवस्थित जगायची असेल तर हा निर्णय योग्यच आहे. पॉलिटिशियन्सला हे का बरं चालेल की ते लोक 15-15 वर्ष राज करतील पण त्यांचं सगळे पॉलिटिकल हे गुन्हे माफ होतात, तर हे चुकीचं आहे ना. गुन्हेगारी प्रकरणात शिक्षा झालेल्या व्यक्तीला सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवलं जातं. तो नोकरीत असेल तर शिक्षा होताच बडतर्फ केलं जातं. मग लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई का नाही असा सवाल अमिकस क्युरीनं उपस्थित केला आहे. एडीआरच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक 139 भाजप खासदारांवर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानंतर काँग्रेसच्या 43 खासदारांवर गंभीर गुन्हे आहेत. राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास उत्तर प्रदेशात सर्वाधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या खासदारांची संख्या 37 इतकी आहे. त्याखालोखाल बिहारमध्ये 28, महाराष्ट्रात 22 तर पश्चिम बंगालमध्ये 19 असे खासदार आहेत ज्यांच्या विरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. देशातल्या 40% खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यातील 25% गुन्हे हत्या, अपहरण, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाचे आहेत. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत असताना हेच नेते उजळ माथ्यानं समाजात वावरताना दिसतात. अशा दोषी लोकप्रतिनिधींना कायमस्वरूपी चाप बसावा अशी मागणी सातत्यानं होतीये. आता अमिकस क्युरी विजय हंसारिया यांनी दिलेल्या अहवालावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे Zee24.